त्यांच्याकडून अचूक अपडेट इथे आमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हची संपूर्ण टीम, किरण दलवी, संकेत जाधव, अधिराज देशमुख यांचा आपण आभार व्यक्त करूया। दोन दिवस स्पर्धेला थेट प्रक्षेपण म्हणून ज्यांची सेवा उपलब्ध झाली, त्याचबरोबर आमच्या ऑफिशियल पंच द्वारकानाथ चोरगे, शैलेश चव्हाण, सत्यबानजी काकडे यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत। आमचे ऑफिशियल स्कोरर रोहित म्हात्रे यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत। दोन दिवस तुम्ही आवाज ऐकता, आमचे मित्र सूरज पाटील यांचंही आपण इथे आभार व्यक्त करूया। संपूर्ण जे आयोजक ज्यांचा प्रत्येकाचा हातभार या स्पर्धेला लाभलाय, त्या प्रत्येकाचा आपण शाब्दिक कर्तव्यरा इथे आभार व्यक्त करूया। लवकरात लवकर आपण डावाला सुरुवात करा। सूरज पाटील, आपल्या सूचना आली पुन्हा एकदा आयोजकांकडून। सामना चार षटकांचा राहील। मेगा फायनलचा हा थरार वाघिवलीवाडा संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। आज बहुतांश खेळाडू तुम्हाला या टीम स्क्वॉडमध्ये पाहायला मिळणार नाही आहेत, संपूर्ण यंगस्टार तुम्ही या टीममध्ये पाहणार आहात। आणि एका बाजूने आपण पाहताय सदानंद स्मृती गव्हाण या संघाचा खेळ आज संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिला, जबरदस्त पाहायला मिळाला, इम्प्रेसिव्ह खेळ त्या खेळाडूने केलाय। षटकार हॅट्रिक, सलग तीन षटकार असल्याआधी सुधीर शेठ ठाकूर यांच्याकडून एक हजार, गव्हाण संघाच्या फलंदाजांना ही सुवर्ण संधी आहे। सलग तीन षटकार जो फलंदाज मारेल त्याला सुधीर शेठ ठाकूर यांच्याकडून तब्बल 1000, गव्हाण संघाच्या फलंदाजांना ही सुवर्ण संधी। सूरज पाटील बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय, ग्रामीण क्रिकेट खेळत खेळत खरं तर व्यावसायिक क्रिकेटची ज्याने दारं ठोठवली आणि आज रायगड ग्रामीणमधला एक चांगला ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे आधारानं पाहिलं जातं तो खेळाडू आहे सूरज पाटील। शांत संयमी स्वभावाचा हा खेळाडू, परंतु आपल्या गुणवत्तेच्या जोरावरती स्वतःला सिद्ध करत एक वेगळी प्रसिद्धी मिळवणारा हा खेळाडू। पहिला बॉल संध्यासाठी एज लागली, मागे चालला बॉल लॉगस्टॉप रिझनकडे, विकेट किपर भागेशच्या डोक्यावर बॉल निघाला होता, परंतु बॅकअप आहे त्या ठिकाणी। एकच रन पहिल्या बॉलवरती आली, पहिली सिंगल मेगा फायनलच्या खरं तर मॅचमध्ये मिळाली। गव्हाण संघाला टार्गेट त्यांना सेट करायचं आहे, गव्हाण संघाकडची देखील बॅटिंग स्ट्रेंथ बॉलिंग स्ट्रेंथ ही चांगली आहे, त्यामुळे पहिल्या चार ओव्हरमध्ये किमान 40+ रन कशा करता येतील या गोष्टीकडे त्यांना लक्ष द्यावं लागेल। ओव्हर द विकेट टॉस केला बॉलला, जास्त उसळी घेतली आणि पंचाने बॉलला वाईड घोषित केलं, वन माऊसर ही वॉर्निंग ही सूचना देखील त्या ठिकाणी पंचाने दिली सूरज पाटीलला। सलग तीन षटकार जर का गव्हाणच्या फलंदाजाने लगावले, सुधीर शेठ ठाकूर यांच्याकडून 1000 पारितोषिक त्या फलंदाजाला देण्यात येईल। इथे गुडगा टेकलाय, उंच मारला बॉलला, लॉफ केलाय, लॉंग ऑफच्या वरून उंच गेला, अंतर देखील कापलं। यस इट इज अ मॅक्सिमम अनिकेत कोळी ब्रँडेड षटकार। विकेट हॅट्रिकसाठी देखील 1000 पारितोषिक असेल, म्हणजे दोन्ही संघातील खेळाडूंना मोटिवेशन प्रोत्साहित करतात सुधीर शेठ ठाकूर। वाघिवलीवाडा संघाच्या गोलंदाजांना देखील सुवर्ण संधी, सलग तीन विकेटसाठी 1000, गव्हाण संघाच्या फलंदाजांना सलग तीन षटकारासाठी 1000 हे पारितोषिक त्या ठिकाणी देण्यात येईल। स्वर्गीय नवनाथ गरत पॅवेलियनमधून बरेचसे प्रेक्षक त्या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात, मोठ्या संख्येने आपण पाहिलं तर गव्हाणचे देखील पाठीराखे सामन्याचा आनंद घेतात पाहुण्यांचं शुभ आगमन। हाफ ट्रॅकर, चांगला बॉल, मागचा बॉल फुलर लेनचा होता, अगदी इनसाइड आउटचा फटका आपण पाहिला, अनिकेत कोळीचा क्लास पाहिला आणि त्यानंतर मात्र सूरज पाटीलचं हे प्रत्युत्तर। असं म्हणतात प्रत्युत्तर दाखवण्यासाठी देण्यासाठी धाडस हे तुमच्याकडे असावं लागतं आणि धैर्याने प्रत्युत्तर देत असताना हा खेळाडू पुन्हा एकदा चांगला बॉल, कौतुक करावं तेवढं कमी। भरपूर स्पर्धांमध्ये भ्रमंती करणारा हा खेळाडू आज पुन्हा एकदा आपल्या संघासाठी KDS स्पोर्ट्स वाघिवलीवाडा किरुमाता दत्तगुरु हनुमान प्रसन्न वाघिवलीवाडा खरं तर आपण पाहिला हा संघ मैदानामध्ये खेळतोय। डायरेक्ट हिटची संधी आली होती, भागेशने थ्रो केला, ओव्हर थ्रो झाला, बॅकअप नाही आहे, सूरजकडून देखील बॉल निसटलाय, व्हाईट प्लस वन अशा दोन धावा त्या ठिकाणी मिळतील। बॅटिंग करत असताना मैदानामध्ये सदानंद स्मृती गव्हाण या टीमला, मेगा फायनलचा हा थरार आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती आहेत, ज्यामध्ये अनिकेत कोहली वैयक्तिक 3 चेंडू 6 या धावसंख्येवरती खेळतोय। रोशनजी म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभ आगमन, सर्व त्यांचा मित्र परिवार
या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत। क्लासिकल ऑन साइड मध्ये हा फटका, संदेश कोळी ही इज ऑन फायर, लगातार दुसऱ्या सामन्यामध्ये कन्सिस्टंट परफॉर्मर तुम्ही पाहताय मैदानामध्ये संदेशचा। मागच्या सामन्यामध्ये देखील त्याने बहारदार खेळी करत आपल्या संघाला विजय संपादित करून दिला आणि या मॅच मध्ये समोर सूरज पाटील त्याच्या अगेन्स्ट लगावलेला हा षटकार, जबरदस्त टायमिंग, लाजवाब बॅटिंग संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली। स्ट्राइक रोटेट झाली वाईड बॉल मुळे, खरंतर जी स्ट्राइक रोटेट झाली त्याचा प्रभाव, 1+1 च्या धावा मिळाल्या तिथून मात्र त्यानंतर संदेशने लगावलेला हा षटकार। आणखीन एक बॉल शिल्लक आहे, 15 धावा धाव फलकावरती आहेत, त्यानंतर पुढचा बॉल बागेशने पुन्हा एकदा चुकीले आहे, एक रन इथे मिळेल। बाईच ची सिंगल, पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 17 अशी धावसंख्या आपण धाव फलकावरती पाहताय। मैदानाच्या आतमध्ये सदानंद स्मृती गव्हाण या टीमच्या माध्यमातून, ज्यामध्ये दोन्ही खेळाडूंचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन तिथे पाहायला मिळालं, चांगली भागीदारी या ठिकाणी होताना पण पाहिली। दोन्ही फलंदाज प्रचंड आक्रमक आहेत आणि त्यांनी आपली आक्रमकता त्या ठिकाणी सिद्ध केली आहे, जबरदस्त फलंदाजी। सेकंड ओव्हरमध्ये पहिल्या दिवशी ज्या खेळाडूने मेडन षटक टाकलं तो गोलंदाज भागेश सुरते आता बॉलिंग मार्कमध्ये आला आहे। सामना 4 षटकांचा आहे, त्यामुळे या मॅचमध्ये तुम्ही पाहता 40+ रन बनवण्याचा मानस गव्हाण संघाचा राहील आणि आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली। भागेश सुरतेचं हे षटक 55 डाव्यापासून आहे, संमिश्र पद्धतीची गोलंदाजी, संमिश्र पद्धतीची ही गोलंदाजी त्या ठिकाणी आहे भागेश सुरतेची। तुम्ही पाहता ऑन स्क्रीन हे क्रीडांगण, प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये रोशनदादा म्हात्रे यांच्याकडून दिले जातील फलंदाजांना, प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक। आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण षटकार पाहिले या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि सलग 3 षटकारासाठी सुधीर शेठ ठाकूर यांच्याकडून 1000, सलग 3 विकेटसाठी सुधीर शेठ ठाकूर यांच्याकडून 1000 हे पारितोषिक दोन्ही फलंदाजांना, दोन्ही संघातील खेळाडूंसाठी लावण्यात आलेले आहेत। अंतिम मॅच मेगा फायनलचा थरार, चॅम्पियन कोण बनणार, जयहनुमान चषकाचा मानकरी कोण होणार, यासाठी मात्र हा संघर्ष, ही चुरस तुम्ही मैदानामध्ये पाहता। भागेशने 2 चेंडूने धाव फेकलेला आहे, तिसरा बॉल असेल या षटकातला, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न। बघा थोडा प्रेशर वाढला संदेशवरती, त्यामुळे संयम टेम्परामेंट हे फार महत्वाची गोष्ट आहे। जरी 1-2 डॉट बॉल आले तरी तुम्ही सिंगलने स्ट्राईक रोटेट करू शकता किंबहुना तुम्ही चांगल्या पद्धतीने फुटवर्कचा वापर करून एखादा मोठा फटका खेळू शकता। इथे फुटवर्कचा वापर जरूर केला परंतु अगदी मागे टाकलेला हा बॉल बागेश सुरतेचा आपण पाहिला, डीपमध्ये राहिला, खाली राहिला आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू, सलग 3 डॉट बॉल, संदेशवाशी प्रेशर क्रिएट केलाय। पुढचा बॉल देखील ऑन साईडमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेसचा फटका देखील फसला आहे, खरं तर त्या ठिकाणी पंच सांगतात सिंगल रन लेग बाईजच्या स्वरूपात मिळेल, एक्स्ट्रा रन ॲड होईल आणि महत्त्वाचं म्हणजे स्ट्राईक एंडला येईल तो म्हणजे अनिकेत कोळी हा खेळाडू। 18 धावा धाव फलकामध्ये, 1.4 चेंडूचा खेळ संपला, 2.2 चेंडूचा खेळ बाकी आहे आतापर्यंत 18 धावा। व्हेरिएशन तुम्ही पाहताय मैदानामध्ये भागेश सुरते, सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण पाहिला भागेश हा खरं तर एक चांगला ज्युनियन बॅटर म्हणून त्याच्याकडे त्या टीममध्ये त्याला संधी उपलब्ध झाली, परंतु त्यानंतर हळूहळू खरं तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी देखील तो करू लागला आणि आजच्या घडीला एक चांगला ऑलराऊंडर म्हणून भूमिका साकारतोय। हाफ ट्रॅकर शॉटम पूल केला, उंच गेलाय बॉल, अंतर देखील कापलंय, लास्ट बॉल होती ब्लास्ट आणि इथे मात्र आला हा षटकार अनिकेत कोळी या खेळाडूच्या माध्यमातून। टोटल धावसंख्या आपण पाहिली 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकामध्ये लागली ती म्हणजे तब्बल 24, या षटकामध्ये धावा खर्च केल्या 7, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 17, अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे। एक षटक असेल दर्शन पाटीलचं, एक षटक असेल आय थिंक विनय गावणचं, त्यामुळे या 12 बॉलमध्ये ही खरं तर जोडी कितपत उपद्रव करेल हे देखील महत्त्वाचं राहील या सामन्यामध्ये आणि या जोडीमध्ये ती क्षमता देखील आहे। दोघांनी चांगली भागीदारी केली, चांगली पार्टनरशिप केली, मगाशी उल्लेख केला सिद्धू कोळी आज टीममध्ये नाही आहे परंतु त्याची उणीव या खेळाडूने भासवली नाही संपूर्ण दिवसामध्ये, एवढी चांगली फलंदाजी गोलंदाजी या संघाकडून पाहायला मिळाली। या मॅचमध्ये अजूनही खरं तर भरपूर चांगला रहस्य बाकी आहे, तिसऱ्या षटकाची जबाबदारी आली आहे दर्शन पाटीलवरती, हा देखील महत्त्वाचा खेळाडू या टीमचा। सुरुवातीला प्रमुख षटक फेकणारा पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून ज्याच्याकडे पाहिला तर वागीलवाडा संघाकडून, परंतु आज तिसऱ्या क्रमांकावरती षटकाची जबाबदारी त्याच्यावरती आलेली आहे। 12 चेंडूचा खेळ बाकी, चेहरमान चषक 2023 हे बर्बदेव पर्व, चेहरमान खारकोपर बी आयोजित आपण ही स्पर्धा या ठिकाणी पाहता, 2 दिवसीय शृंखला आणि तब्बल या ठिकाणी 19 सामने, आजचा हा शेवटचा सामना मेगा फायनलचा अगदी वेळेवरती संपन्न होतोय।
दर्शन पाटीलचा बॉल थोड़ा टॉस केला आणि त्यानंतर टप्पा अतिशय चांगला ठेवला, शरीरापासून दूर राहिला बॉल आणि लाइन टू लाइन बॉल, बागेशने देखील बॉल पिकअप केला, कोणती रन नाहीये। लगातार सहा डॉट बॉल आतापर्यंत संदेश खेळतो, ज्या संदेशन मागच्या सामन्यामध्ये तीन चेंडूमध्ये सामना फिनिश केला होता आणि यावेळेस यॉर्कर लेन पहिला बॉल अकूट टप्प्याचा आणि त्यानंतर फुलर लेनचा बॉल। खरंतर संदेश त्या ठिकाणी संदेशला बाटला हा बॉल देखील शॉर्ट ऑफ लेनचा येऊ शकतोय आणि इथे मात्र हा फुलर लेनचा बॉल थोडा संभ्रमामध्ये त्याला टाकून दिला आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला दर्शन पाटीलकडून। पुढचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी ताकदीचा वापर, फुलर लेनचा बॉल त्याला उडवला मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार, षटकार सहा धावा, बॉलची पूर्तता करा मैदानामध्ये, तीस धावा धावफलकावरती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील। तीस धावा ह्या धावफलकावरती लागल्या, बिनबाद तीस अशी धावसंख्या, अजूनही नऊ चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आतापर्यंत तीस धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळाल्या। खरं तर जेव्हा सेकंड इनिंगमध्ये वागीरवाडा संघ बॅटिंगसाठी उतरेल तेव्हा सुरुवातीची त्रिमूर्ती सूरज पाटली, प्रतीक सुरते, भागेश सुरते हे तीन फलंदाज या संघाचे की फॅक्टर आहेत बॅटिंगमधले। या तिघांमध्ये प्रचंड कॅलिबर आहे, भरपूर क्षमता या खेळाडूंकडे आहे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची। त्यामुळे आता या सत्रामध्ये जी संधी मिळाली या संधी सोनं आता संदेश आणि त्याच्याबरोबर अनिकेतला देखील करावं लागेल, जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने बनवता येतील याकडे त्यांना लक्ष केंद्रित करावं लागेल। तीस धावा धाव फलकावर त्या दर्शनचं हे षटक आहे, षटकार मात्र खेळला आहे, संदेशच्या बॅटमधून आला आहे, जो जास्त डॉट बॉल खेळला होता त्याला मात्र कॉन्फिडन्स झाला, त्याच्या बॅटमधून एक फटका येताना आपण पाहिला। आता या नंतरचे चेंडू दर्शना देखील चांगल्या रीतीने हात लावावे लागतील ओवर द विकेट। पुढचा बॉल देखील वेगवान पद्धतीने फेकला, डायरेक्ट हिटची संधी आली आणि हे त्यानंतर ओव्हर थ्रो देखील झालाय, जिथे एक ही रन नव्हती अशा ठिकाणी मात्र या बाईच्या दोन धावा आल्या। एक एक रन महत्वाची आहे, इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हटलं होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आपल्या मुलाखतीमध्ये, कारण एका एका रननं इतिहास रचला जातो आणि तो त्या रनसाठी मात्र हा संघर्ष मैदानामध्ये होताना आपण पाहिला या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून। ओव्हर थ्रो झाला त्याचा मात्र त्या संधीचा मात्र लाभ उठवला या दोन्ही फलंदाजाने, दोन धावा आल्या। फुल टॉस, लोवर फुल टॉस बॉल गुडघा टेकला जरूर, थोडंसं स्टेप आउट झाले सर, कदाचित हा बॉल प्रॉपर कनेक्ट करता आला असता, परंतु इथे खरं तर स्लोवर पद्धतीचा यॉर्करचा वापर केला दर्शन पाटीलने आणि हा आपण पाहिला तर इथे नक्कीच सिंगल रन देऊन जातो आहे गबन संघाला। 33 धावा धावा फलकावरती आज इंडिया ए आणि पाकिस्तान ए संघाला देखील सामना सुरू आहे। खरं तर 334 धावा आतापर्यंत 335 धावा 48 ओव्हर नंतर पाकिस्तानच्या तुम्ही धावफलकावरती पाहताय, मोठी धावसंख्या उभारली, उंच गेला बॉल, जज करता दोन खेळाडू भागेश की दर्शन, भागेशने हा झेल पकडला, आत्मविश्वास त्याने दाखवला आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आपण पाहिलं यष्ट्यांच्या मागे हा त्याने झेल पकडला आणि खेळाडू झाला झेलबाद। पहिला धक्का बसला अनिकेत कोळीच्या स्वरूपात बॅटिंग करत असताना, सदानंद स्मृती गबान टीमला। आज स्पर्धेचा अंतिम दिवस आणि मेगा फायनलचा हा सामना, खरं तर खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा दोन दिवस पार पाडण्यात आलेली आहे, आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी, संपूर्ण आयोजक प्रतीक पाटील, विशाल त्यांचे सर्व सहकारी, रणजित देखील असेल, सुदेदादा ठाकूर, रोशनजी म्हात्रे सर्व, खरं तर कोपर ग्रामस्थांचं हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करून खूप मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल आपलं मनापासून आभार। त्याचबरोबर ज्यांचं ज्यांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलं ते PTC संपूर्ण टीम, आमचे गुणसंख्या लेखक रोहित म्हात्रे, संपूर्ण ऑफिशियल टीम, पंचांची त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया, चांगलं कॉन्ट्रीब्युशन देखील त्यांचं राहिले या स्पर्धेसाठी। समालोचक पत्र सुरेश पाटील यांना तुम्ही ऐकता, यांचं देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेला राहिलं, प्रत्येकाचा आपण आभार व्यक्त करूया ज्याने या स्पर्धेला आपलं चांगलं योगदान दिलंय, त्यांचा आभार व्यक्त करूया। लास्ट ओव्हर शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गमध्ये आलाय विनय गावण, लालचंद गावण यांचे चिरंजीव, लालचंद गावण जीवन गावण, खरं तर दोन असे अनुभवी खेळाडू ज्यांनी खऱ्या अर्थाने आपण पाहिला या वागीरवाडा संघासाठी प्रचंड मोठं योगदान दिलंय, असे दोन खेळाडू। यावेळेस पहिला बॉल विनयचा निर्धाव पद्धतीने फेकला गेलाय, निर्धाव चेंडू आलाय, पहिल्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे आतापर्यंत 33-11.00 च्या सरासरीने 33 धाबा, अजूनही पाच चेंडूचा खेळ बाकी आहे मेगा फायनल मधला हा सामना आणि या सामन्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करावी लागेल दोन्ही संघाला। नवीन फलंदाज कुणाल कोळी मैदानाच्या आतमध्ये आलाय तिसऱ्या क्रमांकावरती, आणखीन एक चांगला बॉल या सामन्यामध्ये, दहावा चेंडू डॉट खेळतोय संदेश कोळी हा खेळाडू,
खरतर ही देखील त्याची कामगिरी थोडीशी त्याच्यासाठी चांगली ठरणार नाहीये. 10 बॉल डॉट सन्मानजनक टोटल उभारण्यामध्ये 10 धावा देखील महत्त्वाच्या राहिल्या असा. जरी एक एक रन प्रत्येक बॉलवरती आले असे, परंतु 10 चेंडू डॉट खेळतोय संदेश कोळी हा खेळाडू. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 4 चेंडूवरती मात्र आक्रमण करण्याची क्षमता देखील त्याच्याकडे आहे. आणि इथे मात्र सुरुवात झाली आक्रमणाला. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र हा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनच्या वरून प्रचंड लांब लचक मारलेला षटकार आपण पाहत आहे संदेश कोळीच्या माध्यमातून. सदानंद स्मृती गव्हाण या टीमसाठी 6 धावा आल्या, धावसंख्येत वाढ, एकूण धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 1:39. धावफलकावरती आहेत. खूप चांगला फटका आपण पाहिला संदेशच्या माध्यमातून. डॉट बॉल देखील पाहायला मिळाले, परंतु मोक्याच्या क्षणाला त्याने आक्रमण देखील केलं आणि या धावा फार महत्वाच्या राहतील या ठिकाणी सदानंद स्मृती गव्हाण टीमला. जेव्हा तुम्ही एका मोठ्या संघाविरुद्ध खेळताय तेव्हा तुमची गुणवत्ता तुम्ही जेव्हा सिद्ध करता तेव्हा तुमचे देखील वर्णी चांगल्या पद्धतीने मोठ्या क्रमांकावरती लागू शकतो. आणि हा प्रयत्न आता संदेशने केला या सामन्यामध्ये. यावेळेसचा चांगला बॉल खरंतर एक कानमंत्र भाग्यशने दिला खेळाडूला आपल्या विनयला आणि त्यानंतर मग त्यांनी केलेलं कमबॅक. मागे टाकलेले बॉल त्याच्यामध्ये थोडेसे अपयशी राहिले हे खेळाडू असंच चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले. परंतु पुलरलेनच्या बॉलवरती मोठमोठे फटके त्या ठिकाणी पाहायला मिळाले गव्हाण संघाकडून. 39 धावा अजूनही आपण पाहिले. इनिंग मधला पहिल्या सत्रामधला 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडूमध्ये एका दुसरा मोठा फटका झालेला संघासाठी पोषक ठरलेला. सफल झाले कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे पंचांच्या मनामध्ये. मिडल स्टिकच्या वरून बॉल चालला विकेट किपरच्या दिशेमध्ये. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न संदेशचा इथे अपयशी ठरला. आता शेवटचा बॉल पेंडिंग आहे. टार्गेट सेट करणारा चेंडू आतापर्यंत 12 बॉल डॉट खेळलाय संदेश. हा देखील या इनिंग मधला रेकॉर्ड तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु 39 धावा ह्या देखील धावफलकामध्ये लागताना पाहायला मिळाल्या. शेवटचा बॉल फुलर लाईनचा ही चूक केले विनय गाबणने. खराब चेंडू आणि त्याच्यावरती शेवट गोड करणारा हा शेवटचा षटकार आपण पाहिला. शेवटच्या बॉलवरती आलाय संदेश कोळीच्या माध्यमातून. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 1:45 अशी धावसंख्या धावफलकामध्ये पाहायला मिळाली ज्यामध्ये संदेशने प्रचंड संघर्ष केला आणि या संघर्षामध्ये आनंद देणारे फटके देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आणि अशा पद्धतीने पहिल्या सत्रा समाप्तीनंतर 45 धावा, टोटल 18 रनचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं ज्यामध्ये खरं तर 18 चेंडूमध्ये 4 षटकार लगावत 26 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलंय. आणि इथे आपण पाहिलं पहिलं सत्र संपलंय. 46 रनचं टार्गेट उभं केलंय केडीएस स्पोर्ट्स वाघिरवाडा संघासमोर ज्या संघाकडे 3 प्रमुख फलंदाज ज्यामध्ये प्रतीक सुरते, सुरत पाटील, भागेश सुरते हे 3 खेळाडू आहेत यांच्यामध्ये भरपूर नजरा असतील वाघिरवाडा संघाच्या समर्थकांच्या. कशा पद्धतीने धावांचा पाठलाग करतील आणि एका बाजूने संपूर्ण दिवसभर ज्या संघाने चांगली गोलंदाजी केली तो संघ सदानंद स्मृती गव्हाण. त्यामुळे हा सामना हाय व्होल्टेज असेल यात 3 मात्र शंका नाही आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया या लढतीसाठी आणि ऐकूया पुढच्या सत्रामध्ये पुढचा आवाज. आमचे साथी समालोचक मित्र सूरजजी पाटील यांच्याकडे बोलूया. धन्यवाद. Thank you.
धन्यवाद रोशन दादा, खूप चांगली कॉमेंट्री आपण दोन दिवस त्यांच्या मुखातून ऐकली. अगदी रायगड आणि ठाण्याच्या कोपऱ्यामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकत असतो. मग रायगड प्रीमियर लीग असू द्या, त्याच्यानंतर पनवेल प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग यांसारख्या अनेक प्रीमियर लीगमध्ये असू द्या किंवा ग्रामीण फॉर्मॅटमधल्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकतो, अशा ब्रॉड आवाजाचे समालोचक आमचे रोशनदादा पाटील यांचा आवाज आपण ऐकला पूर्वार्धामध्ये. आता उत्तरार्धामध्ये आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांसोबत जॉईंट होऊया, जिथे लक्ष ठेवलं आहे 46 धावसंख्येचं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सूरज पाटील वागिवली वाडा आणि त्याच्या समवेत बागेश सुरते हे दोन बॅट्समन इथे मैदानाच्या आतमध्ये आलेत. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अलंकार इथे गोलंदाजी करत असताना पहिला बॉल लोवर फुलटॉस आहे, जसा आला ना तसा ऑन साइडला सूरज पाटील वागिवली वाड्याच्या सुपरस्टार ने पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. सूरज पाटील या खेळाडूचं विश्लेषण जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं ना, तर कालच्या मॅच मध्ये सेमी फायनलच्या त्यानं 5 बॉल मध्ये 5 षटकार लगातार कुणाल नाईक या गोलंदाजावरती लगावल्या आणि त्याच्यानंतर शेवटचा बॉल त्यानं क्रिकेटचा क्लास दाखवला, 1 रन्स त्याने काढली होती 46 रन्स. पाठलाग चालू आहे आणि पाठलागाला झाली सुरुवात. पुन्हा एकदा लेग साईडला बॉल मारण्याचा प्रयत्न होता, या ठिकाणी ऑन साईडला बॉल चालला आहे, तिथे 1 रन्स मिळेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल या एकेरीच्या मदतीनं 7 या धावसंख्येवरती. अगदी ही मॅच आहे ना, आता मात्र रोमर्सच्या स्थितीत बनवायची असेल तर डॉट बॉल आहे ना फार गरजेचे असतील. त्याच्यानंतर मॅचमध्ये चढ उतार आपल्याला पाहायचं असेल ना तर चौकार षटकारसुद्धा फार गरजेचे आहेत. म्हणजे या इनिंगमध्ये भरपूर काही तुम्हाला पाहायला मिळेल. इथे निर्धाव चेंडू आता फेकला जातोय बागेश सुरतेच्या विरुद्ध. अलंकार, याच अलंकारनं मागच्या मॅचमध्ये केवळ 1 धावसंख्येचं षटक टाकलं होतं, तो इथे बॉलिंग करत असताना 3 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती लागत असताना अगदी कारकोपर गावामध्ये जयवर्मन कारकोपर बी आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेसचा चेंडू ऑन साईडला दिशा देण्याचं कार्य केलंय, क्षेत्ररक्षक आहे, तिथे 1 रन्स मिळेल, 1 जास्त काही मिळत नाही आहे, धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. चेंडू चालत आतापर्यंत या षटकातील 4, ज्यामध्ये सूरज पाटीलला 2 चेंडू फेस केल्या, 7 रन्स काढल्यात वैयक्तिक, त्याच्यानंतर बागेश सुरतेनं 2 चेंडू फेस केल्या, 2 बॉलमध्ये 1 धावसंख्येचं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय. अगदी गव्हाण संघाचा पाठीराखा वर्ग अगदी मोठ्या संख्येनं कारकोपर गावामध्ये आणि कारकोपर नगरीमध्ये आपल्याला उपस्थित पाहायला मिळतोय. अगदी कारकोपर आणि गव्हाण या दोन गावांमधील अंतर जर पाहिलं तर 1 किलोमीटरचं आहे आणि गावच्या पाठीराख्यांचं आपण कौतुक करूया. यावेळेचा फटका ऑन साईडला पुन्हा एकदा डीप मिड विकेटला, तोच क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये, अगदी 1 रन्स मिळेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल या एकेरीच्या मदतीनं 9 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल या षटकातील, 46 लक्ष आहे टार्गेट, 46 समप्रमाणात. यावेळेचा फटका ऑन साईडला जात असताना ऑफसाईडला जात असताना तिथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते परंतु घाई झाली, चुकीची फेक, त्याचा फायदा बेनफिट इथे KDH वागिवली वाडा संघाला मिळतोय. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 वरती आणि प्लस पॉईंट्स आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये. ज्याने हाहाकार माजवलाय ना तो सूरज पाटील ऑन स्ट्राईक असेल. अठरा चेंडू, 35 धावसंख्येची गरज गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे वापरलाय विनय कोहली इथे गोलंदाजी करत असताना. यंगस्टर अगदी नवोदित खेळाडूंना संधी दिली या गव्हाण संघानं आणि आपल्या मुख्य संघामध्ये यंगस्टर सातत्यानं भरणा करत असत ते.
या वेळेचा फटका टॉपेज बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत येईल. प्रेक्षकांचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. वन बाउन्स ओवर द लाईन चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या चार धावसंख्येच्या मदतीनं 15 या धावसंख्येवरती. 17 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज असेल. 17 चेंडू 31 धावसंख्या. इथे धावांचा पाठलाग चालू आहे केडीएच वाघिवली वाडा टीमच्या माध्यमातून. प्रेक्षक मात्र अगदी डोल्यामध्ये तेल घालून ही मॅच एन्जॉय करतायत. यावेळेचा बॉल सूरज पाटील डबल माइंडेड होता. बॉलला मारायचं की बॉल सोडून द्यायचा अशा परिस्थितीमध्ये निर्धाव चेंडूची सांगता इथे केली जाते. 16 चेंडू आणि गरज असेल आता मात्र 31 धावसंख्येची. यावेळेस पुन्हा एकदा तशाच रीतीचा चेंडू हाताला जातोय. रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला होता पण तो अंपायर सिग्नल येतोय की हा वाईट बॉल असेल. गोलंदाजाला दंडित सुद्धा केलाय. वन बाउन्स स्वॉम केलाय. 16 बॉल 30 रनची गरज. आता मात्र सूरज पाटीलनं हा बॉल टॉस केलाय, उंच उडवलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन मध्ये जातोय षटकार. सूरज पाटीलचा हा ट्रेडमार्क शॉट आहे असं म्हटलं ना तरी केळी अवघड ठरणार नाही. हा शॉट तो बनवत असताना अगदी बॉलला आपल्या बॅटपर्यंत येऊन देतो आणि परफेक्ट बॉलला टॉस करतो ऑफ साईडला आणि चेंडू सीमा पार षटकार. धावसंख्या धावपलकावरती 22. यावेळेचा बॉल बॅटच्या आतली कड घेतली होती. तिथे मात्र एक रन्स आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या एकेरीनं जाऊन पोहोचेल 23 वरती. म्हणजे 46 धावसंख्येचं लक्ष आहे आणि त्यातील 23 धावसंख्या म्हणजे अर्धा पल्ला सर केलाय. अर्धा पल्ला अजूनही सर करायचा. पहिला अर्धा पल्ला सर करत असताना 10 चेंडू लागलेत. आता उर्वरित अर्धा पल्ला सर करत असताना 14 चेंडू बाकी असतील. यावेळेचा चेंडू अगदी हलक्या त्यानं सॉफ्ट हँड स्ट्रोक खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोक्याच्या एंडला बागेश्वर ते धावत होता. तिथे मात्र रन्स मिळतील. सूरज पाटील हा बॅट्समन बॅटिंग करत असताना अगदी भन्नाट फॉर्ममध्ये बॅटिंग करतोय. कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवला नाही. 2 रन्स मिळतील. धावसंख्या धावपलकावरती 25. यावेळेचा फटका हवेत आहे. खूप उंच उडालाय आणि हवेसोबत हवाई सफर करणारा हा हवाई हल्ला षटकार. संघाची धावसंख्या 31 झाल्या. 31 धावा धावपलकावरती लागतील. या ठिकाणी गव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच आदरणीय विजय शेठ घरत यांचं इथे आगमन होतं. त्यांचा शब्द सुमनानी करूया. सरच स्वागत. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती म्हणून असं नसतं व्हायचंय. दीपराज आलाय नवीन बॉलर. हा चेंडू बरोबर इथे मात्र हर्षच्या हातामध्ये जातोय आणि गोल्डन विकेट या मॅचची महत्वाचा फलंदाज बॅट्समन सूरज पाटील होतोय जेलबाद. नवीन बॅट्समन अगदी कालच ज्यांचा वाढदिवस होता
आणि कालच्या वाढदिवसाच्या दिवशी अगदी वाघिवली वायल्डहॉक टीमनं ज्यांना सरप्राईज गिफ्ट दिलं मेगा फायनलचं, आता मेगा फायनलमध्ये त्या गिफ्टचा स्वीकार पहिल्या क्रमांकानं करायचा की दुसऱ्या क्रमांकाचा, त्याच्यासाठी प्रतीक सुरते स्वतः मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. इथे कोलवर पद्धतीचा बॉल होता, हा बॉल मात्र थडमानला येत असताना त्या ठिकाणी एकच रन्स मिळेल, धावसंख्या जाऊन पोचेल 32 या धावसंख्येवरती. हॅलो बोल या बोल बोल यावेळेचा चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. 10 चेंडू आणि गरज आहे 9 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. हॅलो नऊ बॉल 14 रन्सची गरज. हाय वोल्टेज मॅच आपण एन्जॉय करतो. आता इथे मात्र बागे सुरते नावाचं नाणं खणखण वाजायला लागलंय. केडीएच वाघिवला वाडा टीम साठी बॅट्समनच्या बॅटपासून येतोय लोवर फुलटॉस बॉल वरती समोरच्या दिशेने षटकार. येणारे 8 बॉल 8 रन्सची गरज असेल. 8 चेंडू 8 धावा हे समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उरलंय. 8 बॉल 8 रन्स अशा हा सामना. आता मात्र कदाचित गव्हाण संघ थोडा निराश झाला असेल, पाठीराखे सुद्धा जरा निराश असतील. हा फटका फसलाय हवेत आहे, जज करतायत स्वतः दीपरा चेंडू कव्हर करत असताना, परंतु हर्षनं बॅकअप दिला चेंडू कव्हर करत असताना. तिथे 2 रन्स मिळतील, धावसंख्या जाऊन पोहोचेल 40 या धावसंख्येवरती. अजूनही 7 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज असेल. इथून मात्र 7 चेंडू 6 धावसंख्येची गरज. कालच्या दिवशी 2 मॅच मात्र अशाच हाय ओटे झाल्या होत्या. इथे हा चेंडू एकच रन्स मिळेल, धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचेल 41 या धावसंख्येवरती. आता येणाऱ्या 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज असेल. अगदी स्पर्धेच्या मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण विशाल गरज असतील, फिरकीचा जादूगार. त्यानंतर एका बाजूला आपण जर पाहिलं तर प्रतीक पाटील, पंकज गरज, त्यानंतर रणजित पाटील आणि त्यानंतर संपूर्ण आमची ज्या हनुमान खारकोपर बी टीम, त्या टीमचा आम्ही या ठिकाणी हृदयाच्या अंतकरणापासून आभार मानू की माझ्यासारख्या सर्वसामान्य आणि छोट्या समालोचकाला विशाल गरज यांनी या स्पर्धेसाठी 2 दिवस का विना क्रिकेटची सेवा करण्याची संधी दिली. आणि ही क्रिकेटची सेवा करत असताना जर काही आमच्याकडून चुकी झाली असेल तर सर्व क्रिकेटच्या या मायबापाचा रसिकांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून शतशः माफी मागतो आणि जातोय मॅचच्या दिशेनं, जिथे मात्र 6 मध्ये 5 वाचवायचे आहेत. आणि गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज येतोय कुणाल कोहली. कुणालकडे ती क्षमता आहे, कुणालला आजच्या दिवसामध्ये संपूर्णपणे कमी ओव्हरच्या कमी धावसंख्येचे षटक ओव्हर टाकल्यात त्याने आजपर्यंत. आता मात्र हा पुन्हा एकदा बाउन्सर अटेम्प्ट केला होता, परफ्यूम चेंडू भागे सुरते सुद्धा संभ्रमामध्ये पडलाय. कमी धावसंख्येचा सामना सुद्धा हाय वोल्टेज होऊ शकतो याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी हा सामना मात्र सरगल्यासारखा रंग बदलायला लागलाय, हा सामना मात्र प्रेक्षकांचे हृदयाचे ठोके वाढवायला लागलाय. येणारे 4 बॉल 5 रन्सची गरज. इथे बॅट चिकट होती आणि मात्र झालंय काय मैदानाच्या आतमध्ये. इथे जेल मात्र धरतीला दान झालाय. येणारे 3 बॉल गरज असेल 4 धावसंख्येची. जर का सामना प्रेक्षकांना आवडला असेल ना तर या मेगा फायनल साठी आणि जर्मन खारकोपर बी टीम साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या मित्रांनो. खूप चांगला सामना, मेगा फायनल प्रेक्षकांना हवा हवासा वाटणारा, प्रेक्षकांना दिलासा देणारा आपण पाहतोय. इथे मात्र जय हनुमान खारकोपर बी 2023 पावसाळी रबर बॉल स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरतोय. आणि चॅम्पियन ठरणारा फटका मात्र खेचून काढतोय बॅट्समन प्रतीक सुरते. नवीन बॅट्समन आला असता
तर नक्कीच या माझचा मान तुम्हाला छा किताब आपण जरूर देऊ. बक्षीस वितरणा प्रसंगी सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील. दोन्ही टीमचे प्लेयर्स आपण यायचंय मैदान अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. तर नक्कीच या ठिकाणी आमच्या प्रमुख उपस्थित मान्यवर ग्रुप ग्रामपंचायत गावांच्या उपसरपंच आदरणीय विजय शेठ घरत, रायगडचे भाग्यविधाते लोकनेते लोकप्रिय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या अगदी जवळच्या आणि निकटवर्तीय, त्यांचंसुद्धा आपण सरसे स्वागत करूया इथे. त्यानंतर भास्कर शेठ ठाकूर, त्याच्यानंतर भास्कर शेठ घरत, त्यानंतर भरत शेठ ठाकूर, त्याच्यानंतर रोशन शेठ मात्रे, या सर्वांचा आपण सरसे स्वागत करूया. त्यानंतर